दरम्यान कालपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत आहोत असं सांगणारे आमदार दिलीप लांडे 24 तासात पलटले आणि शिंदे गटामध्ये सामील झाले. लांडेंच्या भूमिकेविरोधात चांदिवलीमध्ये शिवसेनेने जोरदार आंदोलन केलंय. नाराज शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेरील फोटोला काळं फासलंय. त्यामुळे ठिकठिकाणी जे आमदार आता शिंदे गटात सामील झालेत त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय. आणि आता ही दृश्य आहेत दिलीप लांडे यांच्या कार्यालयासंदर्भातली. त्यांच्या फोटोला देखील काळं फासण्यात आलंय. शिवसैनिक आक्रमक झाले. आणि एकीकडे हे सगळं घडत असताना संकट काळात पक्षाने साधी विचारपूसही केली नाही असं म्हणणं आहे शिवसेनेच्या.